नाशिकमध्ये मालेगावसह अन्य क्षेत्रातल्या नागरिकांचे जथ्याच्या जथे दाखल होत आहेत. अशाच बाहेरून आलेल्या व्यक्तीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह झाल्यानं खळबळ उडाली. नाशिकच्या महापौरांनीही BSFची तुकडी नाशिकमध्ये तैनात करण्याची मागणी केली आहे. नाशिकमध्ये रुग्ण वाढताय. नाशिकला धास्ती बाहेरून येणाऱ्यांची. मालेगावात 300 पार रुग्णसंख्येनं धास्तावलं नाशिक. मालेगावात पाहता पाहता कोरोनाचे रुग्ण वाढले. त्यातल्या पोलिसांसह इतरही काही रुग्णांवर नाशिक शहरात उपचार सुरू आहे. तसंच जिल्हाबंदी असतानाही नाशिकात इतर जिल्ह्यातून घुसखोरी होतीये. बाहेरच्या जिल्ह्यातल्या टँकरमधून आलेली एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर खळबळ उडाली आहे. त्यामुळेच नाशिकच्या सीमेवर BSF जवानांची सुरक्षा द्या अशी मागणी महापौरांनी गृहमंत्र्यांकडे केली आहे. पहिला बंदोबस्त काय करता असेल तर ते बाहेरगावचे लोक येऊ नये ही आमची शासनाला मान्य सगळ्यांना अधिकाऱ्यांना आमची विनंती आहे. समजा असं झालं नाही तर नाशिक नक्कीच आवाक्या बदलेश्वर राहणार. अनधिकृत पद्धतीनं जे कोणी नाशिक शहरात प्रवेश करतील त्यांच्यावर कडक कारवाईचा इशारा आता आयुक्तांनी दिलाय. परिस्थिती बिलकुल नियंत्रणामध्ये आहे. नाशिकमध्ये सामाजिक प्रादुर्भाव अजूनही झालेला नाही आहे. जे कोणी आत्तापर्यंत 16 पॉझिटिव्ह आहेत हे बाहेर प्रवास करून आले किंवा पॉझिटिव्ह पेशंटच्या कॉन्टॅक्टमधले जे लोक आहेत तेच आहेत. आणि मला असं वाटतं लोकांनी जर सहकार्य केलं तर आपण निश्चित नाशिकमध्ये या कोरोनाचा प्रभाव जो आहे तो रोखू शकतो. काही दिवसांपूर्वी नाशिक शहरात अवघे 4 रुग्ण होते. त्यानंतर मात्र रुग्णसंख्या वाढतीये. आता महापौरांच्या मागणीला सरकारकडून काय प्रतिसाद मिळतो आणि नाशिकमधली घुसखोरी कमी होते का यावर बरंच काही अवलंबून आहे. किरण ताजण्यासह ब्युरो रिपोर्ट, Zee24 नाशिक.